लोकसभेतील पॉवरफुल यशानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभेचा मास्टर प्लॅन तयार केलाय. खासदारकीबरोबर आमदारकीच्याही मर्यादित जागा लढवायच्या, मात्र तेथे सुद्धा 80-90 स्ट्राईक रेट ठेवायचा अशी रणनीती पवार यांनी आखली आहे. त्याकरता बेरजेचे राजकारण, स्थानिक समीकरणानुसार खेळी, नव्या चेहऱ्यांना संधी यासह प्रभावी पंचसूत्री पवारांच्याकडून वापरण्यात येणार असल्याचं सूत्रांच्याकडून कळत आहे. काय असेल पवारांचा गेम, दादांच्या राष्ट्रवादीचं, महायुतीची त्यातून कशी होईल कोंडी, याचा घेतलेला हा परामर्श. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मागची 5-5.5 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार यांचा प्रभाव राहिला. पवारांना संपवून असल्याचा वल्गना अनेकांनी केल्या, पण त्यांचे मनसुबे या नेत्यानं धुळीस मिळवले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तर पवार यांचे पुतणे अजितदादा पवार यांना हाताशी घेऊन पवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा डाव होता, पण तो तडीस गेला नाही. उलट 10 पैकी 8 जागा मिळवून पवार यांनी 80% यश पत्रात पाडून घेतलं. 12 मते तर पवारांनी राखलीच, शिवाय माडा, शिरूर, नगर, भिवंडी, वर्धा, बीड व दिंडोरी या जागासुद्धा पवारांनी जिंकल्या. केवळ सातारा व रावेरची जागा त्यांना गमवावी लागली, यातली साताराची जागा तर थोडक्यात गेली. खरं तर अजितदादांनी राष्ट्रवादी फोडल्यावर पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवारीसाठी झुंजावं लागत होतं, पण पवारांनी बरोबर हिरे निवडून अष्टक साधले. आता लोकसभेतल्या यशानंतर पवार शांत बसलेले नाहीत. 84 वर्ष पूर्ण करणाऱ्या पवार यांनी आता विधानसभेवर लक्ष केंद्रित केले. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह नव्या शिलेदारांना सोबत घेऊन पवार विधानसभेतील समीकरण साधण्याच्या तयारीला लागलेले आहेत. पवारांचा प्रत्येक मतदारसंघाचा बारीक अभ्यास आहे. येथील राजकीय, सामाजिक समीकरण, जनसामान्यांचे प्रश्न त्यांना चांगलेच ज्ञात आहेत. हे पाहून तेथे कुणाला उतरवणे फायदेशीर ठरेल हे पवार जाणून आहेत. मागच्या 2.5-3 वर्षात महाराष्ट्राची राजकीय रचनाच बदलून गेली आहे, त्यामुळे बेळजेच्या राजकारणावर सुद्धा पवार यांनी भर दिला आहे. उत्तम जानकर, मोहिते पाटील यांच्यासारख्या वेगवेगळ्या मतदारसंघावर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांना सोबत घेऊन पवार यांनी पहिली चाल यशस्वी ठरवली. आता दुसऱ्या चालीवरही पवारांचा बेळजेच्या राजकारणावर भर राहण्याचे संकेत आहेत. दादागाठातील अनेक नेतेही पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. भुजबळ, वळसे पाटील यांची वक्तव्य तर बरंच काही सांगून जात आहेत. लंके यांनी योग्य टायमिंग साधून हातात घेतलेली तुतारी व शक्तिशाली विखेंचा केलेला पाडाव यातून पवार यांनी योग्य तो संदेश दिलेला आहे. दादांच्या गोटातही पवार यांनी आपली काही माणसं पेरल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे ही माणसं ऐन विधानसभेच्या तोंडावर पवारांच्याकडे येऊ शकतात. याशिवाय आणखी काही मंडळी पवारांना अप्रोच होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पवारांची नजर अजूनही तीक्ष्ण आहे. नेतृत्व हेरण्याचं त्यांचं कौशल्य अपाट आहे. लोकसभेत लंकेंसह भास्कर बगरे, बाळामामा म्हात्रे, अमर काळे यांना निवडून आणून पवार यांनी आपला प्रभाव दाखवून दिला. आता विधानसभेतही पवार यांचं हे कौशल्य पाहायला मिळू शकतं. जुन्या व नव्यांचा मिलाप साधत असं नेतृत्व पुढं करून त्यांना ते निवडून आणतील असं म्हटलं जात आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्थितीनुसार खेळी. प्रत्येक मतदारसंघ हा वेगळा असतो हे पवार ओळखून आहेत. उत्तर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न होता. त्यातून कांदा प्रश्नातून पवार यांनी विरोधकांविरोधात बरोबर नॅरेटिव्ह सेट केलं आणि त्यातून राष्ट्रवादीला उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत झाली. विधानसभेतही पवार त्या मतदारसंघातील प्रश्नानुसार असं नॅरेटिव्ह सेट करून महायुतीच्या उमेदवाराला अडचणीत आणणार हे वेगळं सांगायला नको. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात गाजतोय. लोकसभा निवडणुकीत त्याचाही पवार यांनी खुबीनं उपयोग करून घेतला. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला, तो या मराठा आरक्षणाच्या समीकरणातूनच. विधानसभेतही मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो असं बोललं जातं. हे पाहता पवारांच्या राष्ट्रवादीचा सामाजिक समीकरणावरही भर असल्याचं सांगण्यात येत आहे. 5वा मुद्दा म्हणजे नेमक्या जागा लढवून त्याच्यावर फुल कॉन्सन्ट्रेशन करणं. विधानसभेत ठाकरे गट 100-105, काँग्रेस 95-100 तर शरद पवार गट 85-90 जागा लढू शकतात. भारंभार जागासाठी आग्रह राहायचं नाही. जेथे आपले बळ वा निवडून येणे शक्यता आहे अशाच जागा घ्यायच्या, तिथे सर्वस्वपणाला लावायचे आणि 80-90% स्ट्राईक रेट कायम ठेवायचा अशी रणनीती पवार यांनी निश्चित केल्याचं सांगितलं जातं आहे. त्या दृष्टीने ते कामालाही लागलेत अशीही चर्चा आहे. विधानसभेसाठीचा पवारांचा मास्टर प्लॅन असा तयार झाला आहे.
हे पाहता विधानसभेतही त्यांचा स्ट्राईक रेट चांगलाच राहण्याची चिन्ह आहेत. या निवडणुकीत पवार आपली पॉवर किती दाखवतात याकडंच आता राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करायला नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.